संचाची तसेच आज अतिशय महत्त्वाचे असे आपण 10 प्रश्न घेऊन आलो आहे. सर्वांना विनंती करतो तुम्ही आपलं चॅनल अजूनपर्यंत कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांमध्ये शेअरसुद्धा करा. चला तर मग बघूया आजचा महत्त्वाचा विषय. तत्पूर्वी ग्रुपवरती मिळून जाईल त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. चला तर मग बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. अतिशय महत्त्वाचे असे मित्रांनो आजचे प्रश्न आहे. तुम्हाला थोडे कठीण वाटेल पण महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याआधी मित्रांनो कालचा मी एक होमवर्क म्हणून एक प्रश्न दिला होता की शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हे कोणता मेंदू करते. त्याचं उत्तर जे होतं मित्रांनो बऱ्याच लोकांनी चुकीचं दिलेलं आहे. बऱ्याच लोकांनी प्रमस्तिष्क म्हटलं आहे पण त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अनुमस्तिष्क आहे. मित्रांनो कालच्या प्रश्नावर चर्चा करायची झाली तर मस्तिष्काचे 3 प्रकार पडतात. प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्क पुच्छ. मित्रांनो लक्षात ठेवा प्रमस्तिष्क जाणीव निर्माण करणे, निर्णय क्षमता, माहितीची साठवण, स्मरणशक्ती इत्यादी कार्य हे प्रमस्तिष्कमध्ये जाते. तसंच त्याचप्रमाणे अनुमस्तिष्कमध्ये वस्तू हाताळण्याची क्रिया, चालणे, धावणे इत्यादीवर नियंत्रण ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मित्रांनो जो कालचा आपला होमवर्क होता शरीराचा तोल सांभाळणे काम कोणत्या मेंदू करते तर अनुमस्तिष्क करते. त्याचबरोबर मित्रांनो बघू बघा तुम्ही मस्तिष्क पुच्छ म्हणजे वेदना, कापन, दाब, स्पर्श इत्यादी फरकाची जाण हे मस्तिष्क पुच्छ निर्माण करत असते. आणि कालच्या ज्या प्रश्नाचं उत्तर होतं मित्रांनो आपलं शरीराचा तोल सांभाळण्याचं काम अनुमस्तिष्क करते. तर आज चला तर बघूया तशाच प्रकारचे अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न घेऊन. पहिला प्रश्न आहे मित्रांनो रोषा गवतास या नावाने सुद्धा ओळखल्या जाते. रोषा गवतास या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर ऑप्शन होते तिखाडी, गवती चहा, ताळा आणि जावा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 तिखाडी. तर रोषा या गवतास तिखाडी नावाने सुद्धा ओळखल्या जाते. त्यानंतर बघा मित्रांनो दुसरा प्रश्न आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम रिकामी जागा अन्वये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अन्वये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 5. तर कलम आहे 5. याचे ऑप्शन होते 5, 10, 8 आणि 15. तर याचं उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर कलम 5 नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम अन्वये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघा ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा ही शिफारस कोणत्या समितीने केली होती. ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा ही शिफारस कोणत्या समितीने केली होती. ऑप्शन आहे मित्रांनो बोंगीरवार, सिंघवी, कृष्णमचारी, नाईक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बोंगीरवार समितीने ग्रामसेवक हा किमान पदवीधर असावा ही शिफारस बोंगीरवार समितीने केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो सरी पद्धत या जमिनीकरिता योग्य नाही. सरी पद्धत या जमिनीकरिता योग्य नाही. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बघा ऑप्शन आहे जांभा, मध्यम, काळी आणि रेताळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रेताळ. रेताळ जमिनीकरिता सरी ही पद्धत योग्य नाही. त्यानंतर बघूया आजचा 5वा प्रश्न आहे मित्रांनो टोळ हा कीटक अंडी कोठे घालतो. टोळ हा कीटक अंडी कोठे घालतो. पहिला ऑप्शन होता मित्रांनो जमिनीच्या आत, 2 नंबरचं जमिनीच्या पृष्ठभागावर, 3 नंबर पाण्यात आणि 4 नंबर होतो झाडावर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जमिनीच्या आत. टोळ हा कीटक अंडी जमिनीच्या आत घालतो. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे बोबड्या कीड कोणत्या पिकाशी संबंधित आहे. बोबड्या कीड हे कोणत्या पिकाशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो IMP म्हणजे मिरची या पिकाशी बोबड्या कीड संबंधित आहे. आणि हे प्रश्न मित्रांनो फक्त MPS पोलीस भरतीसाठीच नाही तर इतर परीक्षेसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. आणि आपला प्रयत्न आहे काही पोलीस भरतीला याशिवाय दुसरा प्रश्न येणार नाही. ते सर्व प्रश्न आपल्या चॅनलवरती आपण विद्यार्थ्यांकडे करून घेणार आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो जाती भ्रष्ट समाज कोणता ओळखा. जाती भ्रष्ट समास कोणता ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तत्पुरुष. जाती भ्रष्ट या समास ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो तत्पुरुष. त्यानंतर बघा मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. मंदिर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो
याचे ऑप्शन होते साधित, तत्सम, सिद्ध आणि तद्भव। तर मंदिर हा शब्द मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आय एम पी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून हा आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा तत्सम प्रश्न आहे। त्यानंतर बघा, मानवी शरीरात रिकामी जागा येथे मीठ साठवले जाते। मानवी शरीरात रिकामी जागा येथे मीठ साठवले जाते। ऑप्शन होते रक्त, किडनी, त्वचा, स्वादुपिंड। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो किडनी। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो किडनी। त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेवर मतदारसंघास काय म्हणतात। आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता जिल्हा परिषदेच्या मतदारसंघास काय म्हणतात। हा अत्यंत आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो, आणि एम पी एस सीनं सुद्धा हा प्रश्न याआधी विचारलेला आहे। एम पी एस सीने सुद्धा हा प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे। तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गण। त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गण म्हणतात। जिल्हा परिषदेच्या मतदारसंघास गण असे म्हणतात। मित्रांनो आज अशा प्रकारचे हे प्रश्न होते। मी स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याचं तुम्हाला पी डी एफसुद्धा राहुल सरांचा टेलिग्राम पोलीस भरती ग्रुप त्यावरती तुम्हाला मिळतो। त्यानंतर बघा, राहुल सरांच्या पोलीस भरती टेलिग्राम ग्रुपवरसुद्धा डेलीचे नवनवीन लेटेस्ट अपडेट, करंट अफेअरसुद्धा पी डी एफ असो व्हिडिओ असो सर्व माहिती दिली जाते। तुम्ही टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन घेऊ शकता। कसे मित्रांनो पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारी करता, तसेच इतर संपूर्ण एक्झाम करता, महा एक्झाम यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांना शेअर करा। कारण की आजचे प्रश्न थोडेसे हार्ड होते पण अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्न हा आजचा आय एम पी प्रश्न होता मित्रांनो। प्रत्येक प्रश्न आजचा आय एम पी प्रश्न होता। आज मित्रांनो वेळ आली आहे एक होमवर्क म्हणून प्रश्न देण्याची। तर आजचा होमवर्क म्हणून प्रश्न मित्रांनो आपण विद्यार्थ्यांना देऊया। आजचा होमवर्क प्रश्न काय आहे तर तोंडी प्रश्न आहे का मित्रांनो। शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती। अतिशय सोपी आजचा प्रश्न मित्रांनो मी होमवर्क करता दिलेला आहे। शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो माझा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे त्यावरसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मला कॉल करू शकता। तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्की कॉल करा। माझा नंबर 9579908206 हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड आहे। त्यावर तुम्ही मेसेज केला तरी चालेल, आणि नाहीतर मग व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचं उत्तर कळवा। चला तर मग बघूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद।